येवला तालुक्यातील नेवरगाव येथे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्राशिवी देवी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात देवीच्या घटाची घटस्थापना करण्यात आली. नवसाला पावणारी देवी अशी या देवस्थानची ख्याती असून ग्रामस्थांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात 9 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात सार्वजनिक घटस्थापना केली जात असून ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवत गावातील सर्व महिला भाविक मंदिरात येऊन पूजापाठ करतायत. गावात कुणाला सर्पदंश झाला तरी कुणी दगावत नाही अशी देवीची कृपा असल्याचे येथील भाविक सांगतायत. आमची सात्विक आहे, खूप नाव झालं पावती आणि कोणाचेही नवस फेल जाते. नवरात्रीचं कसं, नवरात्रीचे 9 दिवस घट स्थापना करायची, जागृत करायची, देवीसाठी जागृत करायचं आणि भारुडं भजन कीर्तन हरिपाठ आरती देवीची. आज या येवला तालुक्यामध्ये नेवरगाव येथे हे वज्रेश्वरीचं मंदिर आणि तिथं जागृत देवस्थान देवीचं जे जागृत देवस्थान आहे तिथे जागृत देवस्थानाचं महत्त्व असं की सर्पदंशाने तर पेशंट दगावत नाही आणि ह्या नवरात्रोत्सवाचा हा पहिला दिवस आणि 7-9 दिवस इथं सकाळ संध्याकाळ एक पंक्ती आहे, सार्वजनिक कार्यक्रम आपले भजन कीर्तन हे सगळं काही 9 दिवस कार्यक्रम आखले असतात आणि ते कार्यक्रम इथं होत राहतात. आमच्या इथे वज्रादेवी म्हणून हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे जागृत देवस्थान आहे. गेल्या वर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्ही इथे नवरात्रीचा कार्यक्रम घेत असतो. आज नवरात्रीचा पहिला दिवस, तर आमच्या देवीचं एवढं वैशिष्ट्य आहे की कोणता पण नवस असू तर नवसाला पावणारी आमची देवी आहे. म्हणजे इथं कोणी पण बाहेरच्या व्यक्ती येतात, कुठून बाहेरून पण लोक येतात आणि प्रत्येक विविध प्रकारचे नवस असतात तर ते त्यांचे पूर्ण होतात. इथं असं आमचं देवीचं मंदिर आहे, त्यानंतर श्री हनुमान मंदिर आहे, बरेचसे असे मंदिर आहे गावात. आमच्या इथे देवीची दांडीपूर्णिमा या दिवशी यात्रा असते आणि या नवरात्रीच्या निमित्ताने 9 दिवस विविध प्रकारचे जसे भारुड भजन कीर्तन 9 दिवस खूप जास्त प्रमाणात कार्यक्रम चालतात. इथं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि बरेचसे असे स्त्रिया वगैरे मंदिरात घटी बसण्यासाठी येत असतात. 9 दिवस त्यांना त्यांची आपली फराळ पाण्याची सोय केली जाते. प्रतिनिधी राजेंद्र बनकरसह गणेश भालेराव, माय न्यूज, नेवरगाव.